नमस्कार, मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण मिश्रपीठाच्या खमंग तिखट पुऱ्या बनवणार आहोत। आषाढ महिना सुरू झाला की घरोघरी तळणीचे कोणते ना कोणते पदार्थ बनवले जातात। या पुऱ्या तुम्ही 3 ते 4 दिवस स्टोअर करून खाऊ शकताय, मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकताय, प्रवासातसुद्धा न्यायला एकदम बेस्ट ऑप्शन आहे। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला पीठ मळण्यासाठी एक मिक्सिंग बाउल घेत आहे। आता यामध्ये 1.5 कप गव्हाचे पीठ घालत आहे। घराचे चपाती बनवण्यासाठी जे पीठ घेतो तेच पीठ आहे। आता त्याच कपने 1/2 कप ज्वारीचे पीठ घेऊया व 1/2 कप ही तुम्ही चणा डाळीचे पीठ घेत आहे। पीठ मोजण्यासाठी तुम्ही घरातील कोणतेही कप किंवा वाटी ग्लास याचा वापर करून घ्या। याचे प्रमाण मी 1/2 कप गव्हाचे पीठ, 1/2 कप ज्वारीचे पीठ व 1/2 कप चणा डाळीचे पीठ घेतले आहे। आता या पीठात 1 चमचा मी पांढरे तीळ घालत आहे, 1/2 चमचा ओवा व 1/2 चमचा जिरे घालूया, 1/2 चमचा मी इथे हळद घालत आहे। आता यात चवीनुसार मीठ घालूया। यात 1/2 चमचा एक मी लाल तिखट वापरत आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय। यानंतर यात 1 चमचा लसूण पेस्ट घालत आहे। आता यात घालूयात कोथिंबीर। इथे मी 1/2 वाटी कोथिंबीर घेतली आहे, अशी बारीक चिरून घ्यायची आहे। तुम्हाला हवी असल्यास इथे तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट सुद्धा वापरू शकताय। आता हे सर्व साहित्य हाताने चांगले मिक्स करून घेऊयात। या पिठाला मळून घ्यायचे आहे, त्यासाठी यात थोडे थोडे पाणी घालत पीठ मळून घेऊया। पिठात लागेल तसे पाणी घाला व पीठ घट्टसर असे मळून घ्या। मळून घेताना आपण जसे चपातीची कणिक मळतो त्यापेक्षा थोडेसे घट्ट मळून घ्यायचे आहे, कारण हे पीठ भिजल्यावर थोडेसे मऊ पडते, म्हणून ते थोडेसे घट्ट असे मळून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित मळून घेऊया। तुम्ही बघू शकताय पीठ चांगले मळून झाले आहे। पिठाचा मी असा घट्टसर गोळा तयार केला आहे। तुम्ही बघू शकताय पीठ चांगले मळून झाले आहे। आता याला वरून थोडेसे तेल लावून घेऊया। अशा पद्धतीने परफेक्ट पीठ मळून झाले आहे। आता हे पीठ 10 मिनिटे भिजत ठेवा। जास्त वेळ पीठ भिजत ठेवायचे नाहीतर पीठ पातळ होते, त्यामुळे 10 मिनिटातच लगेचच पुऱ्या करायच्या आहेत। आता 10 मिनिटे झाली आहेत। हे बघा, पीठ छान सॉफ्ट असे भिजले आहे। या तयार पीठापासून तुम्हाला हवे तसे गोळे करून घ्या। त्यासाठी हाताला थोडे तेल लावून घ्या, म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही। साधारणतः लिंबाच्या आकारा एवढे गोळे बनवून घेऊयात। हे बघा, अशा प्रकारे मी गोळे बनवून घेत आहे। हे बघा, अशा प्रकारे मी गोळे बनवून घेतलेले आहेत। गोळे तयार आहेत। यापासून पुरी लाटून घेऊया। त्यासाठी पोळपाट्याला थोडेसे तेल लावून घ्या, पिठाच्या गोळ्याला सुद्धा तेल लावून घेऊया। आता याची पुरी लाटून घ्यायची आहे। पुरी हलक्या हाताने गोल लाटून घ्या। पुरी जास्त जाड किंवा जास्त पातळही लाटू नका, छान मध्यम लाटावी, म्हणजे पुऱ्या छान होतात। हे बघा, अशा प्रकारे मी राहिलेल्या गोळ्यांपासून पुऱ्या लाटून घेत आहे। पुऱ्या लाटून झाल्या की आपण त्या तळून घ्यायच्या आहेत। पुऱ्या तळण्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया। सुरुवातीला तेल कडकडीत गरम करून झाले की गॅस मीडियम ठेवायचा आहे। आता यात पुऱ्या सोडून घेऊया। पुरी सोडल्यावर तेलात पुरी वर आली की त्याला झाऱ्याने असे प्रेस करायचे, म्हणजे पुरी छान टम्म अशी फुगते आणि मस्त अशी खुशखुशीत तयार होते। तुम्ही बघू शकताय पुरी तेलात घालताच पुरी छान टम्म अशी फुगली आहे। अशा पद्धतीने पुरी दोन्ही बाजूंनी छान तळून घ्यायची आहे। पुरी तळून झाल्यावर टिश्यू पेपरवर किंवा चाळणीवर काढून घ्या। सारख्याच पद्धतीने उरलेल्या पुऱ्याही तळून घेऊया। जर पुऱ्या तुम्हाला थोड्याशा खुसखुशीत पाहिजे असल्यास पुरी थोडी पातळ लाटावी, म्हणजे छान खुसखुशीत होते। तुमच्या आवडीप्रमाणे ती लाटून तळून घ्या। या पिठात गव्हाचे पीठ असल्यामुळे पुऱ्या लगेचच लालसर होतात, त्यामुळे त्या तळताना गॅस मीडियम टू हाय ठेवून तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकताय प्रत्येक पुरी तेलात टाकताच छान फुगली आहे, छान खमंग खुसखुशीत अशी तळून झाली आहे। तर तयार आहेत खमंग खुसखुशीत मिश्रपीठाच्या पुऱ्या। तुम्ही इथे सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून अशा खमंग पुऱ्या बनवून घ्या। या पुऱ्या तुम्ही 3 ते 4 दिवस स्टोअरसुद्धा करू शकताय। चहाबरोबर एकदम मस्त लागतात। मुलांना टिफिनला चपातीऐवजी पुऱ्यासुद्धा देऊ शकताय।
कोणतीही भाजीसोबत या छान लागतात। ही आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा। कशी वाटली ती कमेंटद्वारे कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसल्यास सबस्क्राइब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।